वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील 200 पेक्षा अधिक शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याने गावातील 2 तरुणांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तुझ्या मागण्या मान्य होतील. हा मार्ग नाहीये, हा मार्ग नाहीये. तुम्हाला काय शिकवलं? जगताय लगे तुझी भेट घालून देतो. समोर बोलू आपण. जोपर्यंत कलेक्टर साहेब पत्र आहे तर तुम्ही चौकशी करा. मी आतापर्यंत चौकशी आवार आम्हाला दिला नाही. लगेच तुमची साहेबाचं पत्र आहे. 2009 पासून लाडगाव येथील 218 पिवळे आणि केशरी शिधापत्रक धारकांना धान्य वितरण होत नसल्याची तक्रार गावातील मयूर रक्ताटे या तरुणाने जिल्हा पुरवठा अधिकारी आणि येथील पुरवठा विभागाकडे केली होती. या शिधापत्रकाधारकांना लवकरात लवकर धान्य पुरवठा सुरू करण्यात यावा असा उल्लेखही त्याने आपल्या मागणीत केला होता. यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पुरवठा विभागाला दिल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. मात्र पुरवठा विभागाने सर्व काही अलबेल असल्याचे म्हणत याविषयीची दखल घेण्यात आली नाही. अखेर या तरुणाने मंगळवारी तहसील प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडल्यानंतर सकाळी 8 वाजेच्या सुमारास मयूर रक्ताटे आणि ऋषिकेश वेलगुडे या दोघांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन आंदोलन सुरू केले. मात्र नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, पोलीस नाईक लक्ष्मण गवळी आणि मनोज कुलकर्णी यांनी दोघा तरुणांवर झडप घातली आणि त्यांच्याजवळील सर्व ज्वलनशील साहित्य हस्तगत केल्याने पुढील अनर्थ टळलाय. अखेर तहसीलदार निखिल धुळदर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून तरुणांशी चर्चा केली आणि लवकरच प्रश्न निकाली काढण्याचे शब्द दिल्याने दोघा तरुणांनी आंदोलन मागे घेतलेत. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.